पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के मतदान क्षेत्र दक्षिण पश्चिम में सभी नगर सेवक के सहयोग से किचन बनाया गया है। इस किचन द्वारा क्षेत्र के सभी जरूरतमंदों को रोजाना भोजन वितरित किया जाता है। गेल्या एक महिन्यापासून जे करोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशामध्ये आणि पूर्ण संपूर्ण जगामध्ये जो पसरत आहे त्याच्यामध्ये सामान्य जनता आणि हा कामगार वर्ग पिछडा जात आहे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाला सुद्धा कुठेतरी ब्रेक लागलेला आहे आणि त्यांचं दैनंदिन जीवन सुरळीत राहावं, कुठलाही माणूस उपाशी ना राहो म्हणून भारतीय जनता पार्टीने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे की किचन सुरू करायचं प्रत्येक एरियामध्ये, जेणेकरून प्रत्येक माणूस इथे येईल आणि आपल्या घरचे जेवढे लोक आहेत तेवढ्यांचं अन्न घेऊन जाईल आणि घरी आनंदाने जेवतील असं आहे। आणि याच्यासाठी आपण जे सोशल डिस्टन्सिंग वगैरे जो प्रकार आहे आपण सगळं व्यवस्थित पाळतो आहे आणि याच्या माध्यमातून के भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागलेले आहे आणि संपूर्ण नागरिकसुद्धा एरियातल्या आपण नागरिकांना आव्हान केलं की या कार्यक्रमाला किंवा या आपल्या या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही प्रतिसाद द्या, तर लोकांनीसुद्धा भरभरून आपल्याकडे अन्नधान्याचा पुरवठा केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण हे सगळं मोठा प्रकल्प सुरू केलेला आहे। आम्ही जनतेच्या आरोग्यासाठी तुम्हाला माहीत असेल की आठवड्यातून एकदा पूर्ण एरिया सॅनिटाईज करतो आहे आणि एक तर ती मोठी जी टँकरवाली मशीन आहे ती पण आणतो आहे आणि घरोघरी पण करतो आहे। प्रत्येक घरात जाऊन आपण आपले कार्यकर्ते जे रोजचे सफाई कामगार आहे त्यांनी सकाळी आपला 3 तास झाडल्यानंतर ती सॅनिटायझरची आपण त्या मशीन विकत घेतल्या त्या पाठीला बांधायच्या आणि एरिया एरियामध्ये फिरायचं, एवढं आपण करतो आहे, नक्कीच करतो आहे। हा जो मतदारसंघ आहे हा पूर्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये या अगोदर 15,000 किट आम्ही वाटलेले आहे, त्यांच्या माध्यमातून ज्या किट आम्हाला मिळाल्या तर त्या संपूर्णपणे वाटलेल्या आहे। त्याचबरोबर सेकंड फेजमध्ये मग आमचे सर्व जे 22 नगरसेवक आहे या सर्व नगरसेवकांनी धान्याच्या किट बनवून लोकांपर्यंत पोहोचवून दिलेल्या आहे। ज्यांना राशन कार्डची अवेलेबल नाही आहे त्यांच्यापर्यंत जाऊन या किट पोहोचवलेल्या आहे आणि आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही गेल्या आठवड्याभरापासून कम्युनिटी किचनचा कन्सेप्ट लावला, एक 22 नगरसेवकांच्या माध्यमातून साधारणतः 18 ते 20 कम्युनिटी किचन या संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री पूर्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मतदारसंघात एक 20 कम्युनिटी किचन सुरू आहे। प्रत्येक प्रभागामध्ये एक साधारणतः 2 ते 2.5 हजार लेबर्स आहे किंवा कामगार आहे किंवा गरजू आहे ज्यांच्या जो आधार कार्ड आहे राशन कार्ड नाही आहे अशा सर्वांना सर्वांची व्यवस्था करण्याचं काम सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचं सुरू आहे। तुम्ही जे पाहत आहे ही कम्युनिटी किचन आहे, इथे दररोज जवळपास 600 ते 700 लोकांना जेवणाची व्यवस्था, तर या प्रभागात अजून 2 कम्युनिटी किचन, अशा प्रत्येक प्रभागामध्ये प्रति नगरसेवक एक अशा कम्युनिटी किचन आमच्या सुरू आहे आणि साधारणतः 35 ते 40 हजार कुटुंबांना या माध्यमातून अन्नधान्य पुरवठा असो किंवा त्यांच्या भोजनाची व्यवस्था असो अशा प्रकारचं काम सातत्याने सुरू आहे।